नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमच्या यूट्यूब चॅनल मराठी मॅथमॅटिक्सवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुणाकाराची जपानी ट्रिक आत्तापर्यंत आपण पाहिलेल्या गुणाकाराच्या ट्रिक्समध्ये ही सर्वात वेगवान ट्रिक आहे आणि या ट्रिकने गुणाकाराची सर्व गणिते सोडवता येतात पहिले उदाहरण अकरा गुणिले बारा तर या उदाहरणामध्ये आपण बघितले तर सुरुवातीला अकरा ही संख्या आहे आणि अकरा या संख्येमध्ये पहिला अंक एक आहे त्यामुळे ते आपण एक आडवी लाईन मारून घेतली त्यानंतर अकराव्या संख्येमध्ये दुसरा अंक आहे तो सुद्धा एक आहे त्यामुळे इथे आपण अजून एक लाईन मारून घेतली त्यानंतर पुढची संख्या आपण बघितली तर पुढची संख्या आहे बारा आणि बाराव्या संख्येमध्ये पहिला अंक आहे तो एक आहे त्यामुळे इथे आपण उभी एक रेश मारून घेतली त्यानंतर बाराव्या संख्येमधला दुसरा अंक आहे तो दोन आहे त्यामुळे इथे आपण दोन उभ्या रेषा ओढून घेतल्या म्हणजे दिलेल्या दोन संख्यांचा जर गुणाकार असेल तर त्यातल्या त्या पहिल्या संख्येतल्या अंकांच्या आपण आडव्या लाईन मारून घेतल्या आणि दुसऱ्या संख्येतल्या अंकांच्या आपण अनुक्रमे उभ्या लाईन मारून घेतल्या त्यानंतर इथे जर आपण बघितले तर इथे उभ्या लाईनी आणि आडवी लाईन यांचे छेदनबिंदू आहेत तर इथे दोन पॉईंट आहेत त्यामुळे ते आपण दोन लिहिले त्यानंतर इथे आपण बघणार आहोत तर इथे हे दोन पॉइंट आहेत आणि इथे एक पॉइंट आहे हे दोन आणि हा एक या पॉइंटची आपण बेरीज केली तर दोन अधिक एक इथे तीन होते त्यामुळे इथे आपण तीन लिहिले आणि त्यानंतर शेवटचा इथे पॉइंट राहिलेला आहे तो या भागातील हा एकच पॉइंट आहे त्यामुळे इथे आपण एक लिहिले त्यामुळे अकरा गुणिले बारा यांचा गुणाकार आपल्याला इथे मिळून जाईल एकशे बत्तीस तर या प्रकारे या ट्रिकने आपण पटकन उत्तर काढू शकतो पुढचे उदाहरण बावीस गुणिले एक्केचाळीस तर इथे पहिली संख्या आहे बावीस त्यामुळे इथे आपण सुरुवातीला आडव्या रेषा ओढणार हो। आहोत आणि पहिल्या संख्येमध्ये इथे पहिला अंक आहे दोन त्यामुळे इथे आपण सुरुवातीला दोन आडव्या रेषा मारून घेतल्या त्यानंतर पहिल्या संख्येमधला दुसरा अंकसुद्धा इथे दोनच आहे त्यामुळे इथे आपण खालती दोन रेषा मारून घेतल्या त्यानंतर परत दुसऱ्या संख्येमधला पहिला अंक आहे चार त्यामुळे ते आपण चार रेषा उभ्या मारणार आहोत तीन आणि ही चौथी रेष त्यानंतर दुसऱ्या संख्येमधला दुसरा अंक आहे एक त्यामुळे इथे आपण एक रेष ओढून घेतली त्यानंतर इकडचा कोपरा जर आपण बघितला तर इथे हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे इथे दोन पॉइंट आहेत त्यामुळे ते आपण दोन लिहिले त्यानंतर इथला मधला भाग जर आपण बघितला तर इथे दोन पॉईंट आहेत आणि इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे हे आठ पॉईंट आणि हे दोन पॉईंट हे मिळून होतील दहा त्यामुळे इथे दहाचे शून्य घेतले आणि हातचा आपण पुढे दिला त्यानंतर इकडे जर आपण शेवटचा कोपरा बघितला तर हे वरचे चार पॉईंट आणि खालचे चार पॉईंट म्हणजे इथे झाले आठ पॉईंट आणि हे आठ पॉईंट आणि हे हातचा झाला नऊ त्यामुळे इथे आपल्याला उत्तर मिळाले नऊशे दोन पुढचे उदाहरण बेचाळीस गुणिले तेवीस तर हे गणितसुद्धा आपण सोडवताना पहिल्या संख्येमध्ये इथे चार अंक आहे म्हणजे पहिल्या संख्येमधला पहिला अंक आहे चार त्यामुळे इथे आपण आडव्या चार रेषा मारून घेणार आहोत त्यानंतर पहिल्या संख्येमधला दुसरा अंक आहे दोन त्यामुळे इथे खालती आपण दोन रेषा मारून घेतल्या त्यानंतर दुसऱ्या संख्येमधला पहिला अंक आहे दोन त्यामुळे इथे सुरुवातीला आपण दोन उभ्या रेषा मारून घेतल्या त्यानंतर दुसऱ्या संख्येमधला दुसरा अंक आहे तीन त्यामुळे इथे आपण तीन रेषा उभ्या मारून घेतल्या त्यानंतर आपण जर इथे बघितला शेवटचा कोपरा तर इथे एक दोन तीन चार पाच सहा इथे सहा पॉईंट आहेत त्यामुळे ते आपण सहा लिहिले त्यानंतर इथे आपण मधला भाग बघितला तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे इथे बारा पॉईंट आहेत आणि इथे एक दोन तीन चार या प्रकारे इथे चार पॉइंट आहेत आणि बारा अधिक चार केले ते होतील सोळा आणि सोळाचे आपण इथे सहा लिहिले हातचा आपण पुढे दिला त्यानंतर इकडला शेवटचा कोपरा जर आपण बघितला तर एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ हे आठ आणि हा हातचा एक मिळवला तरी ते होऊन जातील नऊ त्यामुळे बेचाळीस आणि तेवीस यांचा गुणाकार आपल्याला मिळून जाईल नऊशे सहासष्ट पुढचे उदाहरण बत्तीस गुणले चाळीस तर या संख्येमध्ये जर आपण बघितले तर इथे पहिली संख्या आहे बत्तीस आणि त्यामध्ये पहिला अंक आहे तीन त्यामुळे इथे आपण तीन आडव्या लाईन मारून घेतल्या त्यानंतर बत्तीसमध्ये त्यान दुसरा अंक आहे दोन त्यामुळे इथे खाली आपण दोन रेषा मारून घेतल्या त्यानंतर दुसऱ्या संख्येमधला पहिला अंक आहे चार त्यामुळे इथे आपण उभ्या चार रेषा मारून घेतल्या त्यानंतर दुसऱ्या संख्येमध्ये जर दुसरा अंक आपण बघितला तर इथे हा शून्य आहे आणि हे जरा वेगळ्या टाईपचे गणित आहे ते आपण हे शून्य बघितल्यानंतर समजून जातो त्यामुळे इथे आपण शून्यासाठी वेगळी लाईन म्हणजे एक अशी या प्रकारे लाईन इथे मारून घेतली ही लाईन आहे शून्याची आणि या लाईन्स आहेत तीनच्या त्यानंतर या लाईन्स आहेत दोनच्या आणि या लाईन्स आहेत चारच्या त्यानंतर या कोपऱ्यामध्ये जर आपण बघितले तर ही लाईन आहे शून्याची आणि ही लाईन आहे दोन ची त्यामुळे इथे जे पॉइंट तयार होणार आहेत ते शून्य होणार आहेत कारण दोन गुन्हेले शून्य जर आपण केले तर इथे किंमत आपल्याला मिळणार आहे शून्य त्यामुळे पहिला अंक आपण इथे लिहिणार शून्य त्यानंतर इथे जर मधल्या भागात आपण बघितले तर इथे तीन आहे आणि इथे शून्य आहे इथे एकदा शून्य आहे त्यामुळे गुणाकारात इथे सुद्धा शून्य येणार कारण तीन गुन्हेले शून्य जर आपण केले तर इथे शून्य होणार आहेत म्हणजे हे जे पॉइंट असणार आहेत ते त्यांची किंमत इथे ये शून्य येणार आहे त्यानंतर इथे जर आपण बघितले तर इथे शून्याची कोणती लाईन नाही त्यामुळे इथे प्रत्येक पॉईंटला एक ही किंमत मिळणार आहे त्यामुळे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ त्यामुळे इथे होतील आठ त्यानंतर आठ अधिक शून्य केले तरी होणार आहेत आठच त्यामुळे इथे आपण आठ लिहिले त्यानंतर शेवटचा जर कोपरा आपण इकडे बघितला तर आट, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा तर हे पुढचे बारा आपण आहे तसे लिहून टाकले त्यामुळे इथे आपल्याला गुणाकार मिळाला एक हजार दोनशे ऐंशी या गणितामध्ये फक्त एक शून्याची कन्सेप्ट होती त्यामुळे थोड्याशा व्हॅल्यू बदलून गेलेल्या आहेत इथे जर आपण बघितले तर इथे जेव्हा आपण पॉइंट मोजतो म्हणजे ही वरच्या चारच्या लाईने आहेत त्यामुळे इथे चार लिहिले आणि या आडव्या दोनच्या लाईन आहेत त्यामुळे इथे दोन लिहिले म्हणजे इथे सुद्धा दोनच असणार आहेत आणि आपण हे पॉईंट मोजतो म्हणजे दुसरे काही नाही का तर चार दोन्ही आठ या प्रकारे इथे यांचा गुणाकार असतो आणि इथे जर आपण बघितले तर या आडव्या लाईनी तीन आहेत त्यामुळे इथे आपण तीन लिहिले परंतु ही शून्याची लाईन आहे त्यामुळे इथे आपण शून्य लिहिले आणि शून्य आणि तीनचा जर आपण गुणाकार केला तर तो शून्य येतो त्यामुळे इथे आपण शून्य लिहिले तसेच शून्य आणि दोनचा गुणाकार केला तर इथे शून्य येते त्यामुळे इथे सुद्धा आपण शून्य लिहिले आणि इथे जर आपण बघितले तर आडव्या तीन लाईने आहेत आणि उभ्या चार लाईन्या आहेत म्हणजे या लाईने आहेत त्या चार आहेत आणि या लाईने आहेत त्या तीन आहेत म्हणजेच चार गुन्ह्या तीन केले तर इथे आपल्याला हे बारा पॉइंट मिळणार आहेत तर या प्रकारे आपण कन्सेप्ट क्लिअर करून या टाईपची गणिते सोडवू शकतो पुढचे उदाहरण एकशे दोन गुणिले एकशे पाच इथे तीन अंकी संख्या आहेत आणि या तीन अंकी संख्येमधल्या पहिल्या संख्येमध्ये पहिला अंक आहे एक त्यामुळे त्या 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 ते आपण एक लाईन आडवी मारून घेतली त्यानंतर पुढचा अंक आहे शून्य तर ते शून्यासाठी आपण या प्रकारे लाईन मारून घेतली त्यानंतर पुढचा अंक आहे दोन त्यामुळे ते आपण दोन आडव्या लाईनी मारून घेतल्या त्यानंतर पुढच्या संख्येमधला पहिला अंक आहे एक त्यामुळे इथे आपण एक उभी रेष मारून घेतली त्यानंतर पुढचा अंक आहे शून्य तर शून्यासाठी आपण या प्रकारची लाईन इथे मारून घेतली त्यानंतर पुढचा अंक आहे पाच तर पाचसाठी इथे आपण उभ्या पाच रेषा मारून घेणार आहोत ही चौथी आणि ही पाचवी त्यानंतर जिथे जिथे शून्याची लाईन छेदत आहे तिथे तिथे आपण डायरेक्ट शून्य लिहिले डायरेक्ट तरी चालून जाते त्यामुळे इथे शून्य लिहिले इथे शून्य लिहिले इथे शून्य लिहिले परत सुद्धा शून्याची लाइन छेदते त्यामुळे इथे शून्य लिहिले आणि सुद्धा शून्य लिहिले ते शून्य कसे आले ते गुणाकाराच्या रूपामध्ये आपण मागच्या गणितामध्ये पाहिलेले आहे तरीसुद्धा परत एकदा सांगतो ही एकची लाईन आहे त्यामुळे ते एक लिहिले इथे शून्याची लाईन आहे त्यामुळे शून्य इथे दोनच्या लाईन आहेत त्यामुळे इथे दोन लिहिले इथे पाच इथे सुद्धा एक शून्य दोन एक या प्रकारे अंक येणार आहेत आणि इथे जर आपण पाच गुणिले शून्य केले तर इथे शून्य येणार आहे त्यामुळे इथे शून्य लिहिले त्याच प्रकारे इथे शून्य गुणिले शून्य केले तरी शून्य येणार आहे आणि इथे दोन गुणिले शून्य केले तर इथे शून्य येणार आहे आणि इकडे पण एक गुणिले शून्य केले तर इथे शून्य येणार आहे त्यानंतर आपण जर हा कोपरा बघितला तर इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर इथे दहा त्या ते तर आले त्यामुळे इथे आपण शून्य लिहिला आणि हातचा एक पुढे लिहिला त्यानंतर इथे जर आपण बघितले तर इथे आले शून्य कारण पाच गुणिले शून्य शून्य आणि इथे सुद्धा दोन गुणिले शून्य शून्य त्यामुळे शून्य अधिक शून्य केले तरी शून्य येणार आहे आणि पुढचा एक हातचा त्यात मिळवला तरी ते येणार आहे एक त्यानंतर इथे मधला भाग जर आपण बघितला तर इथे शून्य गुणिले शून्य शून्य येणार आहे त्यानंतर इथे एक दोन तीन चार पाच म्हणजेच पाच एक्के पाच तर इथे पाच पॉईंट आहेत त्यानंतर इथे दोन पॉईंट आहेत त्यामुळे पाच अधिक दोन केले तर इथे आले सात त्यानंतर पुढे जर आपण इथे बघितले तर इथे सुद्धा शून्य आहे आणि इथे सुद्धा शून्य आहे इथे एक गुणिले शून्य शून्य येणार आणि इथे सुद्धा एक गुणिले शून्य शून्य येणार त्यामुळे शून्य अधिक शून्य होणार आहे शून्य त्यामुळे इथे आपण शून्य लिहिले आणि त्यानंतर शेवटी इथे एकच पॉइंट आहे म्हणजे एक गुणिले एक केले तर इथे येणार आहे एक त्यामुळे इथला एक आपण इथे लिहून टाकला त्यामुळे इथे आपल्याला उत्तर मिळाले दहा हजार सातशे दहा तर प्रकारे आपण गुणाकाराचे गणिते ज्यामध्ये शून्य आहे तीसुद्धा सोडू शकतो फक्त इथे शून्याची कन्सेप्ट आपण समजून घेतली पाहिजे पुढचे उदाहरण बावन्न गुणिले त्रेपन्न तर या गणितामध्ये पहिल्या संख्येमधला पहिला अंक आहे त्या पाच त्यामुळे इथे आपण आडव्या पाच रेषा ओढणार आहोत चार आणि ही पाचवी रेषा त्यानंतर इथला पहिल्या संख्येमधला दुसरा अंक आहे दोन त्यामुळे इथे आपण खालती दोन रेषा मारून घेतल्या त्यानंतर दुसऱ्या संख्येसाठी उभ्या रेषा येणार आहेत आणि दुसऱ्या संख्येतला पहिला अंक आहे पाच त्यामुळे इथे सुरुवातीला पाच उभ्या रेषा आपण इथे मारणार आहोत चार आणि ही पाचवी रेषा त्यानंतर दुसऱ्या संख्येतला दुसरा अंक आहे तीन त्यामुळे इथे आपण तीन उभे रेषा मारणार आहोत त्यानंतर जर आपण बघितले तर इथला शेवटचा कोपरा जर आपण बघितला तर इथे एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा पॉईंट आहेत त्यामुळे ते आपण सहा लिहिले त्यानंतर इथे मधला भाग जर आपण बघितला तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा तर इथे पंधरा पॉईंट आहेत आणि ते पाच दुनी दहा पॉईंट आहेत आणि पंधरा आणि दहाची जर बेरीज केली तर ती येणार आहे पंचवीस आणि पंचवीसचे पाच आपण इथे लिहिले दोन हातचा दिला त्यानंतर इथे आपण बघितले तर आडव्या लाईनी पाच आहेत आणि इथे उभ्या लाईनी पाच आहेत म्हणजे हे जर पॉईंट आपण मोजले तर पाच गुणिले पाच म्हणजे हे पॉईंट असणार आहेत पंचवीस त्यामुळे हे पंचवीस अधिक दोन केले तर इथे आपल्याला मिळेल सत्तावीस हे जर पॉईंट तुम्ही मोजले म्हणजे पाच गुणिले पाच यांचा गुणाकार जेवढा पंचवीस येतोय तेवढेच हे पॉईंट असणार आहेत जरी हे तुम्ही मोजून बघितले तरी एक दोन तीन चार पाच आणि परत पाच एके एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पाचशे एकवीस आणि पाच पाचचा पंचवीस त्यामुळे ते आपल्याला उत्तर मिळाले दोन हजार सातशे छप्पन्न पुढचे उदाहरण एक हजार दोनशे तेवीस गुणिले एक, दोन हजार एकशे बावीस तर इथल्या पहिल्या संख्येमधला पहिला अंक आहे एक त्यामुळे इथे आपण एक आडवी लाईन मारून घेतली त्यानंतर दुसरा अंक आहे दोन त्यामुळे इथे आपण दोन आडव्या रेषा मारून घेतल्या त्यानंतर पुढचा अंक आहे दोन त्यामुळे परत एकदा आपण इथे दोन रेषा मारून घेतल्या त्यानंतर पुढचा अंक आहे तीन त्यामुळे इथे शेवटीला आपण तीन रेषा आडव्या मारून घेतल्या त्यानंतर पुढची संख्या जर आपण बघितली तर दोन हजार एकशे बावीस आणि यामधला पहिला अंक आहे दोन त्यामुळे इथे आपण उभ्या दोन रेषा इथे मारून घेतल्या त्यानंतर पुढचा अंक आहे एक त्यामुळे इथे आपण एक उभी रेष मारून घेतली पुढचा अंक आहे दोन त्यामुळे परत इथे दोन रेषा मारून घेतल्या आणि शेवटचा अंक आहे इथे दोन त्यामुळे इथे परत अजून दोन रेषा मारून घेतल्या त्यानंतर जर आपण बघितले तर या कोपऱ्यामध्ये आपण बघितले तर इथे किती पॉईंट आहेत तर इथे एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे या तीन लाईनीमुळे इथे तीन लिहिले आणि इथे दोन आणि तीन आणि दोनचा गुणाकार केला तर इथे येणार आहे सहा त्याचप्रकारे इथे पॉईंट असणार आहेत सहा त्यामुळे इथे आपण लिहिले सहा त्यानंतर पुढचा भाग जर आपण बघितला हा तर इथे हे चार पॉईंट आहेत म्हणजे या दोन आडव्या रेषा आहेत त्यामुळे इथे दोन आणि दोन उभ्या रेषा आहेत त्यामुळे इथे दोन आणि ह्या दोन रेषा आणि ह्या दोन रेषा इथे छेदतात म्हणजे दोन गुणिले दोन इथे येणार आहे चार त्याचप्रकारे हे पॉईंटसुद्धा आपण मोजले तर इथे आहेत चार आणि इथे एक दोन तीन चार पाच सहा तर इथे पॉईंट आहेत सहा म्हणजे हे तीन आणि हे दोन तीन गुणिले दोन इथे आले सहा त्यानंतर हे सहा आणि चार यांची जर आपण बेरीज केली तर ते येणार आहे दहा त्यामुळे ते, ते आपण दहाचे एक शून्य लिहिले आणि हातचा एक पुढे दिला त्यानंतर पुढचा भाग जर आपण बघितला तर तो या प्रकारे असणार आहे तर इथे पॉईंट झाले दोन गुन्हेले दोन चार आणि ते सुद्धा एक दोन तीन चार आणि ते एक दोन तीन तर चार आणि चार आठ आठ आणि तीन अकरा अकरा आणि हे एक झाले बारा तर इथे आपण लिहिले दोन परत पुढे गेला हातचा एक त्यानंतर पुढचा भाग जर आपण बघितला तर तो इथे या प्रकारे असणार आहे तर इथे एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे तीन गुणिले दोन इथे आले सहा इथे दोन पॉईंट आहेत त्यामुळे इथे दोन त्यानंतर इथे चार पॉइंट आहेत त्यामुळे ते चार आणि इथले दोन पॉइंट म्हणजे चार आणि चार आठ आठ आणि सहा चौदा चौदा आणि हा एक पंधरा त्यामुळे इथे लिहिले पाच आणि पुढचा एक आपण हातचा देऊन टाकला त्यानंतर पुढचा भाग जर इथे आपण बघितला तर तो या प्रकारे असणार आहे म्हणजे इथले दोन पॉईंट म्हणजे ही दोन उभ्या रेषा आहेत त्यामुळे इथे दोन आणि हा एक म्हणजे बे के बे त्यामुळे इथे दोन पॉईंट त्यानंतर इथले दोन पॉईंट आणि इथे एक दोन तीन चार इथले चार पॉईंट तर चार आणि चार होतील आठ आठ अधिक एक हातचा इथे होतील नऊ त्यानंतर पुढचा भाग जर आपण बघितला तरी ते या प्रकारे हा भाग होऊन जाईल तर इथे एक दोन तीन चार म्हणजे इथले चार पॉईंट आणि इथला एक पॉइंट तर चार अधिक एक होतील पाच पॉईंट त्यामुळे इथे आपण लिहिले पाच आणि शेवटला इथे जर आपण बघितले तर इथे एक आणि दोन दोनच पॉईंट आहेत त्यामुळे इथे आपण लिहिले दोन त्यामुळे आपल्याला इथे उत्तर मिळाले पंचवीस लाख पंच्याण्णव हजार दोनशे सहा दो आंकी, आंकी या या तर प्रकारे आपण दोन अंकी तीन अंकी चार अंकी संख्यांचा गुणाकार प्लस ज्या संख्येमध्ये शून्य आहे अशा संख्यांचा गुणाकारसुद्धा या ट्रिकने करू शकतो म्हणजे कोणत्याही संख्येचा गुणाकार आपण या ट्रिकने करू शकतो तर गुणाकाराची ही जापानी ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद